ए मम्मी तू कधी जाऊना दिल बघा लाईट चेक करायला आली दिल आहे बघ काय आहे आपला वरचा रूम किती दिवसासाठी दिलेला आहे आपण एक महिन्यासाठी खाना आहे खाना आहे हे खाना आहे खाना आहे माल दाखव केवढी मोठी आहे माल केवढी मोठी आहे दाखव हे दिलू काय करते काय खाते कोणतं झाड पप्पी दे दिलू पप्पी दे दिलू पप्पी दे नमस्ते आज आपला देवीचा 9वा दिवस आहे ना आपल्या देवीच्या इकडे पूजा पण आहे आणि म्हटलं आपल्या घरात तर रोजच्या सारखं जरा झाडू बिडू मारून घेते कारण रात्री तिथे जेवायची पंगत बसते आपल्या दरवाज्यापर्यंत जरा झाडू मारून घेते ती बदल चालली मग माझ्या पुढे चपला कुठे ठेवते चला चपल साईडला ठेवली कचरा म्हणजे काय कचरा आहे हे सर्व हे पानं पडली आहेत ना पडतात ना कचरा पण काढतो सकाळी उठले काढतो ना हा आता जरा काढते आता तर आपली जे आहे ना दिलू घाबरली बघ मी इकडे तोरण लावणार आहे सर्व साफ कर बरोबर एकदम आमची दिलू बघते आहे मी तुला लक्ष ठेवायला आहे आमची दिलू कचरा टाकते आणि त्याच्यानंतर ओला कपडा घेऊन आता पुसून काढते गोटा आता धुवायचं नाही कारण खाली चिखल होते ना माणसं चालतात सकाळी कसं लवकर उठून धुतला तर चालतो आता तुला असं टाकल्याने असं ढोपर दुखतात का वरती नाही दुखत नाही ना नाही पूस पूस सर्व पूस हे परत दिला आली बाहेर दिलो बघ तिकडे जाऊन बसली परत हे पुसले ना खालचं देते एवढा राहू दे त्याच्यापुढं दिलू आता तेवढा आकार येणार दिलू तर तिकडे सर्वांच्या दारात जातो आता रांगोळी काढणार थोडस पहिलीवाली काढली आणि नवीन लावली आहे ना चला आता नेक्स्ट काय रांगोळी काढायची दरवाजा पण पुसून काढला जा रांगोळी घेऊन इथे बघा सर्व डेकोरेशनचं सर्व सामान काढलेलं आहे तर हे आता हे दोन तीन हार आहेत ना हे पण बाहेर देतो मम्मीला लावायला धर लावशील नाही केक दिलूच्या अंगावर टाक रागोडे लाव असे गोल गोल ना मग टेबल आणायला लागेल पकड टेबल नाही येत बाहेर एकट्याला अडकव
नडतो डेकोरेशन के सामान मध्ये बघा हे सर्व सुद्धा आहे माहिती आहे ना आपण क्रॉफर्ड मार्केट वरून आणलं होतं बघा किती दिव्य आहेत बघा हे सर्व आता मी बाहेर लावणार आहे हे सुद्धा आणि हे सुद्धा काहीतरी आपण उपयोग करूया बाहेर आम्ही आयडिया केले ना वेगळी काहीतरी लास्ट टाइम आपले फॅनला बांधले होते आता बघ कसे बांधले बघ गरम आहे मग गरम आहे बघ गरम आहे त्याला म्हणते हे चांगलं वाटतं ना लावलंय एक सिल्वर द्या आपण एक कोपऱ्यात लावायला रांगोळीचा डब्बा आला चालत काढणार ना आता बाहेर तुम्ही बघू शकता मम्मी रांगोळी काढते आणि हा मी कॅमेरा ना भाईच्या हातात देतो कारण मला तुम्हाला एक दाखवायचं आहे तर इथे ना हे सर्व तर हे सर्व मी आता चेक करणार आहे दिसतं तुम्हाला तर हे आता चेक करायचं ॲक्च्युली काय माहिती का ह्याच्यात नवीन सेल पण टाकायचे ना ते मध्येच ना एकदम डिम होतात मग तर हे इकडे एक आहे हे बघा दाखवतो तुम्हाला एक दोन असे सर्व आहेत एक दोन तीन तर आता इथे आपण टेस्ट करणार आहे की कोणती लाईट डीम आहे कोणती स्ट्रॉंग आहे तर ही पेटवली हे पण पेटून बघूया सर्व पेटून बघूया आणि लाईट्स ऑफ करूया म्हणजे आपल्याला समजेल की कोणती डीम आहे कोणती स्ट्रॉंग आहे तर हे खाली सोडलेलं आहे आता लाईट्स ऑफ करतो मी सर्व व्यवस्थित पेटतात ना भाई है ना चला आता हे बाहेर घेऊन जाऊया आपण दिल बघा लाईट चेक करायला आली दिल हे बघ काय आहे चला बाहेर घेऊन जाऊया आपण तुम्ही जे राहू बघा काय काढलेलं आहे हे काय करतो माहिती का हे कुंडी मध्ये लावतो सर कुंड्यांना है ना चला आपली डेकोरेशन आता संपलं ना एवढं करू आता रात्रीचे मग दिवे लावायचे ना तर आता इकडे आपल्या इकडे भंडार आहे ना मम्मी तर गेट बघ कशा प्रकारे बंद केले मस्त काय मस्त गेट गेटवर बसायला मस्त आणि मग इकडे माणसं तिकडची माणसं इकडे नाही येऊ शकत तिकडे पण बंद केलं मस्त हेलो पंडित जी
रस्ता बंद केला तर छोटे मुले बघा बोलतात रस्ता बंद आहे रस्ता बंद आहे. सर्वांना अडवतात इकडे इकडे एक गेट लावलाय तसा आणि बसायचं आणि तिकडे लावलंय म्हणजे कसं तिकडे आता जेवायला बसणार ना माणसं म्हणून बंद रस्ता बंद रस्ता हाय काय करू हाय रस्ता बंद आहे बाबू हे बाबू रस्ता बंद आहे बोल रस्ता बंद आहे कार्यक्रम चालू आहे आणि मम्मी विचारत मम्मी तिकडे पूजेच्या इकडे सर्व म्हणजे थोडासा हातभार लावायला म्हणजे थोडंसं हेल्प करायला गेली आता मी पण जातो आणि रात्री इकडे भंडारा आहे तर सर्वांनी जेवायला सुद्धा या शिरा पण नऊ उशिरा बरोबर टायमिंग वर आहे चला आणि मम्मी ही आपण अडचण कधी काढणार आहे सर्व कधी खाली होणार म्हणजे किती दिवसासाठी थांब जरा फॅन ऑफ करू दे आपला वरचा रूम किती दिवसासाठी दिलेला आहे आपण एक महिन्यासाठी आता 10 दिवस राहिले ना 10 दिवस राहिले 10 दिवसांनी आपल्या बेड वरती जाणार म्हणजे जसा पहिला होता तसा आम्ही ठेवणार म्हणजे ही पण जागा तुम्हाला मोकळी दिसेल सर्व आहे ना आता सध्या पुरती पसार आहे पण तो आवरू आपण आहे ना बसून का जा आमच्या दिलूला जायचंय बाहेर दिलू बाहेर जायचं ना तिकडे जाऊन बसा जाऊ तर आता बघा मम्मी आतमध्ये चपाती बनवते पीठ मळला होता म्हणून बनवून घेते आणि बाहेर जेवणाचा कार्यक्रम सुरू झालाय पण सुरुवातीला लहान मुलींना जेवायला दिलेला आहे तर तुम्ही बाहेर बघू शकता आमची दिलू बघा कशी बसली आहे मध्ये बघा लहान मुलींना जेवायला घातलेलं आहे त्यानंतर मग मोठ्या माणसांची पंगत बसेल आणि मी पण बाहेर बसेल तर तुम्हाला सर्वांना दिसेल खाना है दूसरा खाना है ये तीसरा टोपा है तीसरा कितवा होता थर्ड होता ना थर्ड कितवा तू काय करत होती इकडे तरी आहे कॅमेऱ्यामध्ये एवढी लांब राहणार तर आपल्या माणसांना दिसणार कशी नाही म्हटलं नंतर येऊन चपात्या करते तोपर्यंत तू भात खाऊन घेतला तर चपात्या राहू पण आपल्या इकडे चार टोप आलेत आता आले देवी हा किती आला आठ ते डाल असेल तर आमच्या इकडे बघा जेवायला सर्व छोटे छोटे मुले बसले होते हाय करा कॅमेरा तुम्ही व्हिडिओ बघता कोण बघत घरी माझी मम्मी बघते खूप आवडते तू पण बघते माझ्या मम्मीला आणि मला खूप आवडत ह्यांना ह्यांना ओळखते मम्मी तू कधी जाऊनर गर्दी बघा आमच्याकडे किती आली संपूर्ण हा चालू आहे आमचे नेबर आमच्या बाजूलाच राहतात बाबा आमचे एकदम क्लिअर दिसते थँक्यू थँक्यू पाणी लगे अरे जगल की बाट दिल्ली पाणी पाणी लगे
तो बड़ा है। तर इथे बघा आमच्या साईमध्ये तो भंडारा होता, तर माणसं आता बाहेर गर्दी झाली आहे, तर जेवढे घरातले आहेत ना त्यांनी घरी देऊन टाकलं आपल्या, है ना, घरी जेवण घेऊन आले आणि घरी जेवले। हा तर इकडे बघा आमच्यासारखं भाजी दिली, भात दिली आणि बुंदी दिली, म्हणजे आता आपण घरी जेवणार, कारण बाहेर कसे सार्वजनिक म्हणजे सर्वांसाठी ठेवलं आहे ना, ऑलमोस्ट 500 पेक्षा जास्त जेवणाचं म्हणजे अरेंजमेंट केलंय। हा तर एवढं अरेंजमेंट केलंय बाहेर आमच्या जागेमध्ये, तर आम्ही आता इकडे जेवतोय, तर जेवण एकदम दिसायला एकदम छान आहे, तुम्ही सुद्धा आमच्या इकडे जेवायला या। चला आम्ही आता तिघं जेवण घेतो, तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर जेवायला या। बाहेर अजून भरपूर गर्दी झाली आहे। हा बाहेर गर्दी आहे। किती वाजले बघा, रात्रीचे 11:30 बघितलं किती गेले, सर्व खाली झाले आहे थोडस।